चमचमीत खाल्ल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की पोटाला आराम देणारं काहीतरी जेवायला हवंय, आणि आराम देणारं म्हणजे दही भात किंवा कढी भात, आणि त्याच्यामध्ये सुद्धा चव वाढवण्यासाठी मुलांना पकोडे सुद्धा लागतात. तर मंडळी, आज आपण अतिशय चविष्ट सोप्या पद्धतीची कढी पकोडा बघणार आहोत, आणि त्याचसोबत खूप सारी महत्वाची टिप्स. म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे, सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ते सुद्धा हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. दही कढी बनवण्यासाठी आपल्याला एक कप भरून दही घ्यायची आहे. तर इथे या कपच्या मापाने दही घेणार आहे, आणि दही घट्ट घेतलेली आहे आणि बिलकुलही आंबट नाही आहे, म्हणजे जास्ती आंबट नाही आहे. त्यासोबत 2 टेबलस्पून चण्याचं पीठ, 1/2 चमचा हळद, 1 चमचाभर लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना पाणी थोडं थोडं करून घाला. जर गुठल्या तुम्हाला नको हवे असतील तर थोडं थोडं पाणी घालत या प्रकारे मिक्स करत राहा. तर साधारण 2 वाटी भरून पाणी घातलं आहे. आता हे जे आपण बॅटर तयार केलं आहे, म्हणजे दह्याची ताकदी तयार केलेली आहे, ते आपण साईडला ठेवून देऊया आणि पकोड्याची तयारी करूया. तर 1 वाटी भरून चण्याचं पीठ, त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा ओवा घेतलेला आहे. त्यासोबत तुम्हाला जिरपूड वगैरे घालायचं आहे घालू शकता. मी फक्त चवीपुरतं मीठ घालतीये, आणि खूप सारी कोथमीर, सोबत 2 चिमूट हिंग घालतीये. बस एवढंच, पकोड्यांसाठी एवढंच घातलेलं आहे. आता पाणी घालून एक थिक म्हणजे घट्ट बॅटर तयार करायचं आहे. तुम्हाला हवं असेल बारीक चिरलेला कांदा घालू शकता, बारीक चिरलेली मिरची घालू शकता, पर्सनल चॉईस आहे. जसे पकोडे तुम्हाला बनवायचे तसे बनवू शकता. मी फक्त जास्तीची कोथमीर घातलेली आहे आणि घट्ट बॅटर तयार केलेला आहे. आता हे आपण तळून घेणार आहोत. तर बघा, खूप छोटे छोटे असे टिपके मी टाकतीये, म्हणजे एकदम छोटे छोटे पकोडे, म्हणजे जास्ती पकोडे मिळेल आपल्याला आणि जेवढं पाहिजे तेवढंच घेऊ शकता. बरेच वेळा असं होतं, मोठे मोठे पकोडे आपण तळून घेतो आणि अर्धाच पकोडा खायला घेतो, किंवा मुलांना बस होतं किंवा अर्ध टाकतात न खाता. तर तसं होऊ नये म्हणून असेच छोटे छोटे टिपके मी टाकलेले आहेत, टिकल्या टाकलेल्या आहेत म्हणजे. आणि याच्यामध्ये बघा, सोडा वगैरे काहीच घातलेला नाही आहे, फक्त हाय ते मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे आणि साधारण या रंगावर येईपर्यंत ठेवायचं आहे आणि नंतर काढून घ्यायचं आहे. आणि हे छान असे आतून मऊसूत आणि वरून कुरकुरीत असे पकोडे होतात, आणि तुम्ही बघू शकता काय छान फुललेले आहेत. 1 वाटी म्हणजे छोटी वाटी चण्याच्या पिठाने तुम्ही एवढे छोटे छोटे पकोडे बनवू शकता, लागेल तेवढं घेऊ शकता, म्हणजे वेस्टही जाणार नाही. आता छान फुलल्या तुम्ही बघू शकता, सोडा वगैरे काहीच घातलेलं नाही आहे, फक्त बॅटर छान फेटल्यामुळे असे आतून मऊसूत फुललेले पकोडे आपण बनवू शकतो. आता आपण बनवायला घेऊया कढी. तर कढी बनवण्यासाठी ज्या तेलामध्ये आपण तळून घेतलं त्यातलं थोडंसं तेल कढाईमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे 2 चमचे. त्याच्यामध्ये घाला 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 2 चिमूट हिंग आणि खूप सारं कढीपत्ता. छान अशी फोडणी आपली तडतडली पाहिजे. आता याच्यामध्ये बाकी काहीच घालणार नाही आहोत, फक्त घालणार आहोत कढी. आता इथे चाळण मी घेतलेली आहे, त्याच्यातनं चाळून घेतली, म्हणजे कुठे चण्याच्या पिठाच्या गुठल्या वगैरे राहिल्या असतील त्यासुद्धा निघून जातील आणि छान असं स्मूथशी कढी तुम्हाला मिळेल. लागेल तेवढं पाणी, म्हणजे साधारण 1 ग्लासभर पाणी घाला, कारण दही घट्ट होतं. सुरुवातीला जास्ती पाणी घातलं नव्हतं, कारण नंतर मी पाणी, म्हणजे आत्ता पाणी घालणार होते म्हणून. आणि कढी किती पातळ तुम्हाला हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. चवीपुरतं मीठ त्यानुसार जास्तीचं, म्हणजे थोडंसं जास्तीचं घालायचं आहे. आणि छानपैकी उकळी घ्यायची आहे लो फ्लेमवर. फ्लेम हायवर ठेवू नका, सुरुवातीला गॅस हायवर ठेवायचं नाही आहे. एकदा का सगळं मिक्स झालं की फ्लेम वाढवायची आहे, आणि त्यानंतर उकळी आल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये पकोडे सोडायचे आहेत. साधारण 1/2 मिनिट ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. पकोडे त्याच्यामध्ये फुलतात, कारण कढी अशी गरम असते आणि त्यामुळे फुलून छान मऊसूत पकोडे होतात. तर मंडळी, ही कढी तयार झालेली आहे, बिलकुलही जास्ती वेळ गेलेला नाही आहे. बारीक चिरलेली कोथमीर वरून घालून मस्तपैकी सर्व्ह करा. जेवायला आता काहीच नको, फक्त गरमागरम भात हवं आहे. आणि भात कसं शिजवायचं मंडळी हे प्रत्येकाला माहितीच आहे. तर आय होप तुम्हाला आजची ही मस्तशी कढी पकोडा आवडली असेल. तर तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.